नावे ग्रामपंचायत हद्दीतील नावे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता स्वखर्चातून पाण्याची टाकी उभारण्याकरिता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नावे येथे ग्रामस्थांच्या सोयीकरिता जलकुंड अर्थात पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 30 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी या पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून या कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या पाण्याच्या टाकीसाठी नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली आहे. या भूमिपूजनावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, सदस्य सागर शेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, माजी उपसरपंच साधना तांडेल, आशिष पाटील, रवींद्र पाटील, उत्तम म्हात्रे, गाव अध्यक्ष शैलेश पाटील, महिला मंडळ अध्यक्ष मीनाक्षी पाटील, संजय ठाकूर, सी एल ठाकूर, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, किसन पाटील, नितीन भोईर, नंदकिशोर भोईर, रंजना घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले की माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारा नेता आपल्याला मिळाला आहे असे प्रतिपादन केले आहे. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या 30 लाखाचा निधी रामशेठ ठाकूर साहेबांनी कबूल त्या दिवशी केला आणि आज आपण त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत. रामशेठ ठाकूर साहेबांची सवय आहे, आपण एकदा पुढे गेलो का मग नंतर ते मदत करतच राहणार. म्हणजे कमी आले तर आम्ही अशा पद्धतीनं आपल्याला गाववाल्यांना तरी मला वाटतं काही कमी पडेल असं मला वाटत नाही. पण थोडंसं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं ही एक मनापासून इच्छा आहे. आणि आपण ग्रामपंचायत आहेत, काही ठराविक कार्यकर्ते किंवा इकडनं तिकडनं थोडंसं वसुली करून थोडंसं जर आपण निधी जमवला तर मला वाटतं या टाकीचं काम, तर टाकीचं काम म्हणजे आयुष्यामध्ये माझे 25-30 वर्ष तरी कमीत कमी चांगल्या पद्धतीनं ती राहावी, नाहीतर मग पटकन 5-6 वर्षामध्ये तिचं गळायला सुरुवात होते. तर हे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा दृष्टिकोनातनं आपण सर्व गाववाल्याने आज बरोबर जवळजवळ सर्वच प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून आनंद झाला की तुम्ही सर्व लोक या ठिकाणी या चांगल्या कामाला उपस्थित राहिलात. रामशेठ ठाकूर साहेबांनी आता न्हाव्याला एवढी मोठी टाकी, न्हावा खाडीला एवढी मोठी टाकी बांधल्यानंतर न्हाव्याला पाहिजेच, म्हणून त्यांनी पण ताबडतोब सांगितलं का न्हावा आणि न्हावा खाडीमध्ये मी काय फरक मानत नाही आणि ताबडतोब त्यांनी त्याविषयी तुम्हाला कबलू. काल चेक पण लिहिला होता पण चेक कुणाच्या नावानं घ्यायचा म्हणून सरपंचांना मी फोन केला. 3 पार्टमध्ये 10-10 लाख रुपये ते देणार आहेत, फक्त चेक कुणाच्या नावाने घ्यायचा एक तुम्ही बसून सर्वजण एक कमिटी ठरवा आणि कमिटी अशी ठरवा की ती या कामाकडे चांगल्या जातीनं लक्ष देतील. तर तसं काम आपण सर्वांनी करावं. रामशेठ ठाकूर साहेबांसारखे दातृत्व देणारा माणूस आपल्याला भेटला आहे म्हणून आपली जी कामं आहेत ती चांगल्या पद्धतीनं होतात. आता खाडीवर बघितलं असेल तर अतिशय सुंदर, म्हणजे तुम्हाला जवळ खाडी आहे, गार्डनमध्ये फिरायला रोज जरी गेलात व्यायाम करायला तरी अतिशय चांगलं असं वातावरण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमी होतील असं मला वाटतं. का तर देणारा सर्व कामं करणारा एक चांगला नेता आपल्या भागामध्ये आहेत आणि म्हणून मी रामशेठ ठाकूर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे काम चांगल्या पद्धतीनं करावं या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.